ही देशाची प्रगती हा खरा विकास आहे. उगाच काहीतरी उचलली जीभ लावली ताळूला. भारतवासी हो मैं वैसा करूंगा, मैं ऐसा करूंगा, मैंने ये किया. रवी भाऊ धंगेकर खासदार होणार, 100% खासदार रवी भाऊ होणार. पुण्याचे खासदार हे रवींद्र धंगेकरच होणार. मी पुणेकर, मी धंगेकर. 2 दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेनंतर आज राहुल गांधी यांची पुण्यामध्ये सभा झालेली आहे. ही सभा SSPMSच्या ग्राउंडवरती झालेली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांचा काय प्रतिसाद आहे आपण जाणून घेऊ. काका काय सांगाल, कसा प्रतिसाद होता या सभेला? उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आणि ही गर्दी जी होती आज, ही जिवंत गर्दी होती, ही काय बाडोतरी गर्दी नव्हती. की पुणे शहरात चिनी, नेपाळी, ते तिबेटी अशी बाहेरची लोकं ही मोदींच्या सभेत दिसत होती. धरून आणलेली लोकं की जे हे पुणे शहराच्या मतदार नसलेली लोकं दिसत होती गर्दीत. परंतु आज तुम्ही बघितलं असेल ही गर्दी जी आहे ही रवी दंगेकर सारखा सामान्य माणूस निवडणुकीला उभा आहे आणि सामान्य माणसाला खासदार करायचं म्हणून सर्वसामान्य लोक आज अंतकरणापासून या सभेला उपस्थित आहेत. रवीभाऊ धंगेकरसाठी सगळी पब्लिक, मी पुणेकर, मी धंगेकर, मी पुणेकर, रवीभाऊ धंगेकर खासदार होणार, 100% खासदार रवीभाऊ होणार. आपल्यासोबत ताई देखील आहेत. ताई काय सांगाल, कसा प्रतिसाद होता? पुण्याचे खासदार हे रवींद्र धंगेकरच होणार. प्रचंड बहुमतानी आज हे पब्लिक इथे जमा झालं. हे स्थानिक पब्लिक आहे पुण्याचं, हे पैशाने आणलेलं पब्लिक नाही आहे. आणि पुणेकरांना हा काँग्रेसचाच खासदार मिळणार आहे. चारही मतदारसंघातल्या बघा, तुम्ही जर का एकंदर वातावरण बघितलं तर प्रचंड महाविकास आघाडीचं वातावरण आहे. तुम्ही दोन सभामधला फरक बघा, दोन सभेमधलं भाषण बघा, दोन सभेमधल्या भाषणाचं अंतर बघा, कुठल्या आजच्या सभेतलं भाषणातलं अंतर बघा. कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही, कुणाचा द्वेष नाही, कुठल्या विषयी कोणाच्या भावना दुखावण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. किती चांगलं भाषण, किती मुद्देसूद भाषण, सगळ्या सर्वसमावेशक भाषण. ही देशाची प्रगती हा खरा विकास आहे. उगाच काहीतरी उचलली जीभ लावली ताळूला, काहीतरी कुठल्या जातीवादक प्रक्षोभक भाषण करायचं आणि कुठल्या तरी समाजाच्या भावना दुखावण्याच्या, आजच्या भाषणातून राहुल गांधींनी सिद्ध करून दाखवलं की पुणे जिल्ह्यातील चारही महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष. आजचा प्रतिसाद होता चांगला होता आणि तुम्ही बघितलं एक पण कुर्सी खाली नव्हती. आणि मागची जी सभा झाली रेसकोसची ते तुम्ही पण बघितलेलं आहे, दाखवलं तुम्ही चॅनलवर किती खुर्च्या खाली होते. ते त्याला बोलायचं नाही, आम्हाला एवढंच माहिती आहे की आमचे चारही उमेदवार महाविकास आघाडी चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार. मी लातूरची आहे पण मी इथंच असते. मी पण एक एज्युकेशनसाठी चाललेली आहे. पण आत्तापर्यंत जर BJP सरकारबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आपल्याला सगळ्या जनतेनं माहिती आहे की 10 वर्षापर्यंत BJP काय केलेलं आहे. मोदींचं देखील दोन दिवसापूर्वी भाषण झालं. हा झालं होतं, पण त्याला काही म्हणजे गर्दी वगैरे नव्हती. फक्त त्यांनी ऐकलं होतं का तू? हो ऐकलं होतं. एवढंच की बाबा त्यांनी आणि काय फरक वाटला त्यामध्ये? आणि मध्ये खूप फरक आहे. कारण त्यांनी जे आतापर्यंत 10 वर्षापर्यंत जे पॉइंट्स बोलत होते, मेरे भारतवासी हो मैं वैसा करूंगा, मैं ऐसा करूंगा, मैंने ये किया. जे पहिला 2014 जे निवडणुकीला बोलले होते त्यांनी की 15 लाख रुपये देईन किंवा बरं, आत्तापर्यंत ठीक आहे मान्य आहे ती 5 वर्ष त्यांनी बोलले. आणखीन आम्ही आपण जनतेने त्यांना डबल चान्स दिला. मोदींना फक्त आणि फक्त जे श्रीमंत लोकांशी मैत्री आवडते, गरिबांची बिलकुल नाही आहे. पुण्याचा खासदार रवीभाऊ धंगेकर, धंगेकर शिवाय आणि कोणी नाही. मी पुणेकर, मी धंगेकर. राहुल गांधी सातत्याने या देशातील भ्रष्टाचार असेल, शेतकऱ्यांना जो त्रास होते, युवकांना जो त्रास होते, ह्याच्यावर सातत्याने गेली 2-3 वर्ष झालं बोलत आहेत. त्यांचे रॅली देखील चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे. मोदीजींनी 2014 2 कोटी युवकांना दरवर्षी रोजगार देणार होते, परंतु हे कुठे ठरलेलं नाही. त्याच्याहून 1 ते 2 कोटी वर्षाला युवक बेरोजगार होत आहेत. RR आबा ज्यावेळेस आपले हे होते मुख्यमंत्री, त्यावेळेस लाखोची पोलीस भरती पडली होती. आणि आपण आता पाहत आहोत की पोलीस भरती पडते अजून, तिच्यामध्ये ते काय करता खाजगीकरण. त्याच्यानंतर आपले अग्निवीर म्हणजे आर्मी हा विषय असा आहे देश सांभाळण्यासाठी की देश आर्मीशिवाय देश राहू शकत नाही. पण त्यांनी ती आर्मीसुद्धा अग्निवीर करून टाकली. अग्निवीर म्हणजे 4 वर्ष काय हे शेतकऱ्यांच्या पोरं काय करतील तिथं? पण त्यांना समजायला पाहिजे की अग्निवीर न करता त्यांनी जे आर्मी आहे ते आर्मीच राहू द्यायला पाहिजे. पैशावाले तर कोणीच जाणार नाही, पैशावाले कशाला जातील? गरिबाचेच पोरं जातात. पण तिथं त्यांनी
फार मोठी चुकी केलेली आहे. जसं मोदींच्या वेळेस खुर्च्या मोकळ्या होत्या आणि एक एक कार्यकर्त्याला 500-500 रुपये देऊन आणलं होतं, तसं आमचे कार्यकर्ते स्वखुशीने स्वखर्चाने आणि त्यांच्या संगे 50-50 कार्यकर्ते घेऊन आले आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना चांगला रिस्पॉन्स आहे. कारण की काँग्रेस हा तळागाळातल्या माणसांचा पक्ष आहे आणि काँग्रेस हा कुणाला फसवत नाही. मोदी सरकारने जसं 15 लाख रुपये जमा होतील हे आश्वासनं पहिले दिले, तसे असं काँग्रेस पक्ष काही आश्वासन देत नाही. ते अस्तित्वात येऊन कामं करतात.